कोरोना प्रसाराच्या काळात साखरीच्या सामाजिक कार्यकर्त्या जोशीला पगारिया ह्या देवदूत ठरल्याची प्रचिती खानदेशवासियांना आली आहे। त्यांनी सलग 3 महिने स्वखर्चातून घरून जेवणाचे पार्सल तयार करून समाजातील गरजूंपर्यंत पोहोचवले आहे। त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या जोशीला पगारिया या खऱ्या अर्थाने कोरोना काळात देवदूत ठरल्या आहेत। सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या जोशीला पगारिया यांनी हातावर पोट असणाऱ्यांची भूक भागवली आहे। कोरोना महामारीच्या काळात 3 महिने स्वखर्चाने जेवणाचे पार्सल तयार करून ते गरिबांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलंय। त्यांनी सामाजिक कार्यात मोठं योगदान प्राप्त केलंय। याचा प्रत्यय साखरीकरांना देखील येतोय। सध्या तर जोशीला पगारिया समाजातील गरीब गरजूंना आईची ओप देत आहे, त्यामुळे दिवसातून काही क्षण ते गरीब गरजू कुटुंबियांना भेटून खर्च करत असतात। त्यासाठी आपल्या कष्टाच्या कमाईचा काही भाग ते चांगल्या कामासाठी बाजूला काढत ते गरीब गरजूंच्या मदतीवेळी खर्च करतात। त्यामुळे या साखरीकरांमध्येच नव्हे तर धुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या खानदेशवासियांच्या मनात घर करून त्या बसल्या आहेत। त्यांनी कोरोना महामारीत फुटपाथवर असणाऱ्या तथा रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांपर्यंत व खासगी दवाखाना पोलीस स्टेशन परिसरात असणाऱ्या गरजूंपर्यंत जेवणाचे पार्सल वाटप केले आहेत। त्यात वरण भात भाजी पापड अशा जेवणाची मेजवानी दिल्याने गरिबांना खऱ्या अर्थाने घरातील जेवणाची आठवण करून दिली आहे। त्यांच्या या योगदानात त्यांचा मुलगा संयम पगारिया याचाही तितकाच खारीचा वाटा आहे। त्यामुळे जोशीला पगारिया या कोरोना काळात देवदूत ठरून त्या खऱ्या अर्थाने कोरोना योद्ध्यांच्या मानकरी आहेत। नमस्कार, मी सौ जोशीला अमर पगारिया, सामाजिक कार्यकर्ता, साक्री, जिल्हा धुळे। कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये मी काही उपक्रम केलेले आहेत, त्या उपक्रमाचं मी तुमच्या समोर सादर करण्याच्या आधी कोरोनाच्या प्रादुर्भावामध्ये ज्यांनी ज्यांनी आपली उत्तम कामगिरी केली त्यांची मी हार्दिक अभिनंदन करते। त्यात प्रथमतः मी अभिनंदन करते आपल्या देशाचे, आपल्या भारत देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदीजी यांचे मी हार्दिक अभिनंदन करते। तसेच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री उद्धवसाहेबजी ठाकरे यांचे मी हार्दिक अभिनंदन करते। तसे प्रशासकीय डॉक्टर सर्वांचे, पत्रकार, मीडिया, सामाजिक कार्यकर्ते सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करते। तसेच अंगणवाडीच्या ज्या प्रशिक्षिका आहेत त्यांनी खूप चांगल्या प्रकारे कार्य केलेले आहे, त्यांचे बी मी हार्दिक अभिनंदन करते। ज्यांनी ज्यांनी या उपक्रमात जे उपक्रम राबवलेले असतील त्यांचे सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करते। आणि मी जी सेवा देते आहे त्या सेवेबद्दल मी थोडक्यात एक माहिती देणार आहे। कोरोना महामारीने देशभरात थैमान घातलेले असून केंद्र व राज्य शासनाकडून सतत लॉकडाऊन केल्याने सर्व लहान मोठे हॉटेल्स बंद होते, त्यामुळे मला असं वाटलं का आपणही काहीतरी उपक्रम या लॉकडाऊनमध्ये एक उपक्रम राबवा म्हणून मी एक उपक्रम राबवले, ते म्हणजे अन्नदान करणे। तर त्या उपक्रमाची मी थोडक्यात तुम्हाला एक माहिती देणार आहे। मी हे उपक्रम 3 महिन्यापासून राबवते, मार्चपासून मी हे उपक्रम सुरू केलेलं आहे। तर मी आतापर्यंत कुठे बातमी दिली नाही का कुठे मेसेज मी व्हायरल केला नाही, म्हणून त्या तुमच्यापर्यंत मी जे काही उपक्रम राबवते ते उपक्रम तुमच्यापर्यंत आलेलेच नाही। त्या उपक्रमामध्ये मी पार्सल सेवा दिलंय घरून, 3 महिन्यापासून मी पार्सल सेवा देते। त्या पार्सलमध्ये वरण भात भाजी पोळी पापड अशी माझी रोजचं पार्सल सुरू आहे। तर 3 महिन्यापासून कंटिन्यू मी ते पार्सल देते। ते पार्सल मी कोणाकोणाला देते, जसं ग्रामीण रुग्णालयातील पेशंट, त्यांचे नातेवाईक, काही बस स्टँडवर लॉकडाऊन असल्या कारणाने जे प्रवासी यायचे तर त्या प्रवासींनाही आम्ही आमचे पार्सल द्यायचे। काही पोलीस स्टेशनच्या आवारातही काही लोक राहायचे, गरीब गरजू असे लोक, त्यांनाही आम्ही पार्सल द्यायचो। तसेच खासगी दवाखाने होते, खासगी दवाखान्यातही पेशंट आणि पेशंटचे जे नातेवाईक होते त्यांनाही आम्ही पार्सल द्यायचो। तसेच जे रस्त्यावर बसलेले मनोरुग्ण लोक होते त्या सगळ्या मनोरुग्ण लोकांना ही आम्ही पार्सल द्यायचो। तर आम्ही असे रोजचे 3 महिन्यापासून आम्ही रोजचे 30 ते 35 पार्सल आम्ही रोज देत असो। मी स्वतः कधी कधी मी स्वतः जायची, कधी कधी माझा मुलगा संयम अमर पगारिया हा स्वतः जाऊन प्रत्येकाला पार्सल द्यायचा। त्यावेळेस कोरोनाचा प्रादुर्भाव असा होता की
अक्षरशः म्हणजे हे जे मनोरुग्ण लोक आहेत त्यांच्यापर्यंतही कोणी पोहोचलं नसेल, पण स्वतः आम्ही आणि माझा मुलगा स्वतः त्यांच्या हातात जाऊन त्यांना पार्सल द्यायचा. कधी कधी तर माझा मुलगा संयम याने स्वतःहून त्यांना ताट वाढून आणि त्यांना जेवणही दिलेलं आहे.